शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दारात साक्षी सतीश बेडेकर वय 26 पुलाची शिरोली माळवाडी या महिलेची चारचाकीमध्येच प्रसूती होऊन बाळ दगावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेबद्दल शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे, उपसरपंच सुरेश यादव, शिरोली ग्रामस्थ आणि नातेवाईकांकडून वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. ज्या कर्मचाऱ्यांनी या महिलेला प्रसूतीसाठी वेळेवर रुग्णालयात दाखल करून घेतलं नाही अशा संबंधितांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अन्यथा बाळाचं शव ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. यासाठी आरोग्य केंद्राच्या दारातच सर्वांनी ठिय्या आंदोलन केलं. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की गरोदर महिला साक्षी बेडेकर यांना प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर सकाळी 10:15 प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोली या ठिकाणी आणण्यात आलं. यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करून घेण्यास आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिरंगाई केल्यानं गरोदर महिलेला ज्या खासगी चारचाकी वाहनातून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणण्यात आलं होतं त्याच गाडीत तिची प्रसूती झाली. तत्पूर्वी 108 नंबरला फोन करून रुग्णवाहिका मागवण्यात आली होती. त्यामधील डॉक्टरांनी प्रसूतीनंतरची प्रक्रिया पूर्ण केली, मात्र त्याआधीच बाळ दगावलं होतं. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हलगर्जीपणा व दिरंगाईमुळेच लहान बाळ दगावलं असं नातेवाईकांकडून आरोप करण्यात आले. आरोग्य केंद्राच्या हलगर्जीपणामुळे आमचं बाळ गेलंय ते परत मिळवून देणार का असा सवाल साक्षी यांच्या कुटुंबियांनी व नातेवाईकांनी उपस्थित केला. दरम्यान काही काळ आरोग्य अधिकारी व नातेवाईक यांच्यात वादावादी झाल्यानं तणावपूर्ण वातावरण बनलं होतं. यावेळी शिरोली MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश खांडवे व त्यांच्या स्टाफने प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन घटनेची माहिती घेतली, संबंधितांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण नातेवाईक ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. अखेर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जेसिका अँड्रिज यांनी प्रशासकीय स्तरावर संबंधितांची चौकशीची हमी दिल्यानं आंदोलन मागे घेण्यात आलं. यानंतर बाळाचं शव उत्तरीय तपासणीसाठी CPR कोल्हापूर येथे पाठवण्यात आलं. या दरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जेसिका अँड्रिज बोलताना म्हणाल्या, कुठलाही चुकीचं माहिती आम्ही देणार नाही आणि जे काय आहे आमच्या स्टाफने अगदी काटेकोर झाली चूक, जर आपण चुका काढत बसलो तर त्यात कुणाचंही निष्पन्न होणार नाही. चांगला स्टाफ आपला हातातून बाहेर पडणार आणि वैद्यकीय अधिकारी म्हणून मलाही काम करण्यात इच्छुक आहे. मी एवढे वर्ष काम करत आले, चांगलं काम आपण सर्विस देत आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे पहिली खेप होती, बाळ ऑलरेडी कमकुवत होतं हे पेशंटला सुद्धा माहिती होतं आणि कमी वजनाचं बाळ, 1 किलोचं बाळ 30 आठवडे फक्त पूर्ण झालेले आणि त्यांना येण्यात पण वेळ झाला. जेव्हा कळा सुटतात एकदम कुठलीही पहिल्या खेपेची डिलिव्हरी साधारण 12 ते 18 तास लागतात डिलिव्हरी व्हायला, पण तिला कळा सुटून इथं येईपर्यंत जरी 15-20 मिनिटाचा फरक असेल तरी तेवढ्यात बाळ दगवणं ह्याचं असेल तर ते बाळ कमकुवत होतं आणि बाळाला आता म्हणजे कॉज ऑफ डेथ मृत्यूचं कारणसाठी पोस्टमॉर्टमला बाळाला आम्ही CPRला पाठवलं. तरी हे जे काही घडलेला प्रकार आहे ते अगदी दुःखद आणि दुर्दैवी आहे आणि आम्ही आमच्याकडून कुठलीही इथून पुढं आम्ही दक्षता घेऊ की बाबा हे कुठलीही थोडी छोटी जरी चूक असेल तर हे आमच्याकडून होणार नाही. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार हलगर्जीपणा झाला असेल तर नक्की कारवाई करू असं आश्वासन वैद्यकीय अधिकारी यांनी नातेवाईक व ग्रामस्थांना दिलं. यावेळी नातेवाईकांमध्ये सतीश बेडेकर, विद्या बेडेकर, रुपाली बेडेकर, विजय गोंदणे, शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे, उपसरपंच सुरेश यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, संदीप कांबळे, सरदार मुल्ला आदी उपस्थित होते. पोटात शी केले असता डॉक्टर आणि सिस्टर आधी माझी नॉर्मल डिलिव्हरी केली. मला या डिलिव्हरीमध्ये कोणताही त्रास झाला नाही. मला अत्यंत सोयीने तुम्हाला सेवा मिळाली. मराठी एस न्यूजसाठी पुलाची शिरोलीहून कुबेर हंकारे.